कशा आहेत सगळे? आय होप सगळेच बरे असणार. तर आज आपण फणसांच्या बियांची भाजी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारी प्रोसेस चला तर मग आपण बघूयात त्यासाठी काय लागतं. तर हे ना मी हे बिया घेतल्यात फणसाच्या, त्याला आपण स्वच्छ पाण्याने पहिला धुवून घेऊयात. पाण्याने आता धुवून झाल्या आहेत, आपण ना आता बॉईल करायला ठेवूयात. चला तर मी कुकरमध्ये शिजवणार आहे बॉईल करण्यासाठी. ते ठेवलेत कुकरमध्ये. आता है ना दोन शिट्या आपण याला देणार, दोन शिट्या देऊन आपण त्याला शिजवून घेणार. ती वार आपले है ना बी शिजून झालेली आहे. आता त्याला है ना आपण सोलायला घेऊयात. मी दोन शिट्या देऊन शिजून घेतले. बघा ती मस्त असं शिजलंय. हे बघा छानपैकी शिजलं आपलं. तर आपण सोलायला घेऊयात. फणसाच्या बियाच्या भाजीसाठी लागणारं साहित्य, तर आपण वाटण्यासाठी साहित्य घेतलं. इथे दोन मिरची कट करून घेतलेत, लसूण, आलं, दोन कांदे भाजलेले आहेत, खोबरं, सफेद तीळ, फुटाणे, आणि इथे आपण कढीपत्ता घेतला आहे, तमालपत्र आणि दालचिनी घेते. तर आपण हे ना पूर्ण वाटून वाटून घेऊया. फणसाचे बियासाठी लागणारा आपण साहित्य, तर हे ना मी फणसाचे बिया एकदम शिजून घेतलेत. आता हे कापून घेतलेत. त्यासाठी लागणारा जिरा, जिरा, गरम मसाला, हळद, लाल तिखट, कढीचा मसाला आणि चवीपुरता मीठ, आणि ते हिंग घेतलं आपण, आणि हे ना वाटून वाटून घेतलं आपण त्यासाठी लागणारा तेल. तर आपण भाजी करायला घेऊ. कढई तापलेली आहे आपली. आता हे ना मी तेल टाकून घेते. तमालपत्र आणि दालचिनी टाकून घेऊया. जिरं टाकूयात. जिरं आहे ना मस्त तडतडलं आहे आपलं. आपण हिंग टाकून घेऊ. आपण इथे वाटण वाटून घेतले, ते वाटण टाकून घेऊया. आपल्या ना वाटणाला तेल सुटले. आता आहे ना मी हळद टाकून घेते, अर्धा चमच हळद. एक चमच गरम मसाला. दीड चमच तळीचा मसाला. एक चमच लाल तिखट. आणि चवीपुरतं मीठ. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तेवढं तुम्ही मसाला टाकू शकता.
भाजी टाकून घेऊयात आपण आता वाटण्यामध्ये. असं आता आहे ना, आपण पूर्ण भाजी वाटण्यामध्ये जेवढे आहे ना थोडी पूर्ण आता मिक्स करून घेऊयात. आपल्याला कितपत पाणी पाहिजे हे तिथपर्यंत आपण उकळण्यासाठी आहे ना पाणी टाकून घेऊ. उकळेपर्यंत आपण ते शिजायला ठेवूयात. पाणी टाकलं आता आपण उकळेपर्यंत आपण शिजायला ठेवू. मस्त अशी आपली चविष्ट आणि चवदार अशी फणसाची भाजी तयार झाली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा, खूप छान लागते. मटणाला ही कमी करणार आहे. खूप सुंदर अशी झाली, बघा किती सुंदर अशी झाली. आणि खायला तर खूप चवदार लागते अशी. तर आपल्या चॅनलला आहे ना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सांगा कमेंट करून की कशी झाली आहे ते. बाय बाय.